एकाच दिवसात रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला दुहेरी दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रायगड जिल्ह्यात पुन्हा जोरदार धक्का बसला असून खालापूर तालुक्यातील चौक आणि लोधिवली ग्रामपंचायतीतील ठाकरे गटाचे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचा पक्षप्रवेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तसेच आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे सोमवारी झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मागील 2.5 वर्षाची कसर भरून निघेल अशा प्रकारच्या विकासाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा येणाऱ्या काळात निश्चित सार्थ ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिंदे फडणवीस सरकार हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातूनच पुढे जात प्रत्येक कार्यकर्त्याला जपण्याचा प्रयत्न करत आहे. समाजासाठी धडाडीने काम करणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत लोकोपयोगी काम करण्याची संधी देते. याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील चौक आणि लोधिवली ग्रामपंचायतीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे, लोधिवली ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन मेश्राम, सदस्य सदानंद हंबीर, राजेश भोंडगे, शांताराम तेवले, व्यंकट सुरवसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, तुपगावचे सरपंच रवी कुंभार, गणेश कदम, रामदास साळवी, विभाग प्रमुख गणेश मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पाठोपाठ ठाकरे गटालाही झटका दिल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपमध्ये येत्या पुढील काळात जिल्ह्यात मोठा पक्षप्रवेश होण्याचे संकेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले आहेत. आपण सुद्धा आपल्या क्षेत्रातल्या आपल्या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत, लोकांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे हा विचार करून सुदर्शन आज तुम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय. मी आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. एक प्रत्येक कार्यकर्त्यावरती आपण ज्या राजकीय प्रवाहामध्ये काम करतो तो राजकीय प्रवाह सोडत असताना निश्चितपणानं वेगवेगळ्या पद्धतीच्या भावनांची या ठिकाणी गर्दी झालेली असते. सहकारी असतात, त्याच्यापैकी काही सहकारी मागे थांबतात आणि मग त्यांचा आग्रह चालू होतो की नाही आपण करूया. पण मी तुम्हाला विश्वास देतो की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचली आहे आणि 2014 मोदी साहेब निवडून आले त्यावेळेला सर्वदूर काही त्यांचं कार्य पोचलेलं नव्हतं, कीर्ती पोचली होती. पण त्या कीर्तीप्रमाणे कार्य होईल का असा प्रश्न जे लोक विचारत होते, 5 वर्ष त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि त्यामुळे 2019 येता येता आज देशभरामध्ये 282 खासदार होते ते 303 पोचले. म्हणजे भाजपवरचा विश्वास लोकांचा वाढत चालला आहे आणि त्यामुळे आज तुमचा हा निर्णय हा येणाऱ्या कालावधीमध्ये महेश शेठ आपले या ठिकाणी नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्या सोबतीचे सर्व कार्यकर्ते हे निश्चितपणानं सार्थ ठरवून दाखवू याची ग्वाही ही या निमित्तानं तुम्हाला देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.